वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यास वर्ष 2018-19 करिता 6व्यांदा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन आणि 4थ्यांदा सर्वोत्कृष्ट ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार आणि युनिट नंबर 2 तीर्थपुरी करिता पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पारितोषिक मिळाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. वर्ष 2018-19 करिता कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर 1 अंकुशनगर करिता साखरेचा प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन प्रक्रिया खर्च राज्याच्या सरासरी रोखीच्या उत्पादन प्रक्रिया खर्चापेक्षा कमी आहे. आर्थिक वर्षात नक्तमूल्य निर्देशकांत वाढ झाली आहे आणि खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खेळत्या भांडवलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा कमी असल्यानं कैलासवासी कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार यामध्ये मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख 1,00,000 रुपये तसेच कारखान्याचे कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयत्न सुधारित ऊस जातीचा बेनेमा तयार करून शेतकऱ्यांना बेने पुरवठा करणे माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनावर भर देणे खोडवाय व्यवस्थापनावर भर देणे हुमणी किडी नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणे हंगामनिहाय ऊस लागवड आणि पक्वतेनुसार तोडणी कार्यक्रम राबविल्याने सर्वोत्कृष्ट ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार यामध्ये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र आणि युनिट नंबर 2 तीर्थपुरीकडे मागील 2 वर्षाच्या तुलनेत साखर उतार्यामध्ये 1.75% वाढ झाली आहे. गाळप क्षमता वापरामध्ये वाढ झाली आणि साखर तयार करण्यासाठी बॅगॅसचा प्रमाणबद्ध वापर केल्यामुळे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार यामध्ये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या 25 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुणे येथे पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार अध्यक्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमदार दिलीप वळसे पाटील अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड नवी दिल्ली तथा उपाध्यक्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे अजितदादा पवार माजी मुख्यमंत्री जयंत पाटील अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदरची पारितोषिके देण्यात आली. ती कारखान्याचे मार्गदर्शक आमदार राजेश टोपे आणि संचालक मंडळ सदस्यांनी स्वीकारली. याप्रसंगी उपाध्यक्ष उत्तमराव पवार संचालक श्रीरंगराव पैठणे अमरसिंह खरात मनोजकुमार मरकड सरदारसिंग पवार सुरेशराव ओटे शेषराव जगताप विकास कव्हळे किरण तारक बाबासाहेब कोल्हे कैलास जिके बाराजी सुळे अशोक आघाव त्र्यंबकराव बुलबुले सदाश दुभाके तात्यासाहेब उडान दत्तू जाधव सुधाकर खरात कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी टी पावसे कार्यकारी संचालक डी एस पाटील चीफ अकाउंटंट आर डी पगार जनसंपर्क अधिकारी सुधाकरराव चिमणे ऊस विकास अधिकारी एस एस वळटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून यापूर्वी आर्थिक व्यवस्थापनाबल 2000-2001, 2001-2002, 2005-2006, 2009-2010 आणि 2016-17 या आर्थिक वर्षासाठी आणि ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार 2005-06, 2009-10 आणि 2014-15 या गाळप हंगामासाठी मिळालेली आहेत. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्यास मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना समर्थ उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार राजेश टोपे म्हणाले की कारखान्याच्या उल्लेखनीय कामगिरीच्या निमित्तानं दखल घेतली गेली आहे. कारखान्याने आर्थिक बाबीत केलेली काटकसर आणि सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि कारखान्याने ऊस गाळप करताना तांत्रिक कार्यक्षमतेचा केलेला अधिकचा वापर यामुळेच कारखान्यास ही पारितोषिके मिळाली आहेत. ही बाब कारखान्याचे संचालक मंडळाने केलेल्या भरीव कार्याची पावतीच आहे. या यशामुळे कारखान्याचा नावलौकिक वाढला.